डस्टरचे आत्मकथन किंवा मनोगत किंवा कैफियत हा आत्मकथनपर निबंध अभ्यासूयात. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी दोन्ही बाजूंना काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांचा वापर करून आपण निबंध लिहिणार आहोत. तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बघितलत, ही आहे रोहिणी. अहो, ती मॉनिटर आहे वर्गाची. बाई यायच्या आत ती वर्गात येते. मी डस्टर, माझी ती मदत घेते. माझ्या सहाय्याने मला फळा स्वच्छ करायला लावते. त्याच्यावर कोणतीही वेडीवाकडी खून ठेवत नाही. मग सुंदर अक्षरात इयत्ता, तुकडी, मुलांची संख्या, दिनांक इत्यादी तपशील लिहिते. मग वर मध्यभागी एखादा सुंदर सुविचार लिहिते आणि मग फळा एकदम देखणा दिसू लागतो. म्हणजे बघा, तुमच्या दिवसाची, शाळेतल्या दिवसाची सुरुवात माझ्यापासून होते. तुमचा दिवस सुंदर व्हावा म्हणून पहिल्या क्षणापासून मी कामाला लागतो. कल्पना करा की रोहिणीने माझा उपयोग केलाच नसता तर, म्हणजे फळा पूर्ण पुसलाच नसता तर, मग त्यावर कितीही सुंदर अक्षरात लेखन केलं असतं तरी फळा सुंदर दिसला असता? नाही ना. म्हणून लक्षात ठेवा, सौंदर्य निर्मितीसाठी माझीच गरज असते. मी नसेन तर सौंदर्य निर्माणच होणार नाही. म्हणजे बघा, मी तुमचा दिवस प्रसन्न व्हावा म्हणून झटतो. माझा मुख्य उपयोग तुम्हाला माहीतच आहे. काहीतरी चुकलं की मी पुसून टाकतो, चुका दुरुस्त करतो. म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त अचूक ज्ञान देण्यासाठी मी सहाय्य करत असतो. ज्ञानातील जे अयोग्य, चुकीचं व दूषित आहे ते मी काढून टाकतो. म्हणजे तुमच्यापर्यंत शुद्ध ज्ञान पोहोचवतो. शुद्ध ज्ञानामुळे प्रगती होते. मी तुमच्या प्रगतीतला साथीदार आहे. तुमचा एक दोष सांगू का? तुम्ही व्यक्तीच्या वा वस्तूच्या कार्याकडे बघत नाही, ती कशी दिसते याकडेच बघता. त्यावरूनच त्याची किंमत ठरवता. मी दिसायला सुंदर नाही म्हणून तुम्ही नाक मुरडता, पण बघा, ही धूळ आमच्या अंगावर घेतो, तुम्हाला स्वच्छ फळा देतो. आमचा हा त्याग लक्षात घ्या. पण काही जण माझा दुरुपयोग करतात. मला तुमच्या बाकांवर आपटून खडूची धूळ मुद्दाम पसरवतात. काही जण तर दुसऱ्यांच्या कपड्यावर खडूची धूळ पसरवतात. आपटून आपटून कर्णकटू आवाज करतात. पूर्वी तर एका शिक्षकाने मला विद्यार्थ्यांवर फेकले होते आणि त्याला माझ्या सहाय्याने मारले होते. त्या बिचाऱ्याच्या कपाळाला जखम झाली आहे. भळाभळा रक्त वाहिलं होतं. हे सर्व वाईट आहे. तुम्ही असं करू नका. माझा योग्य उपयोग करा आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवा. जे जे कुरूप आहे ते जीवनातून काढून टाका आणि जे जे चुकीचं आहे, अज्ञान आहे, तेही काढून टाका. तुमचं आयुष्य सुंदर व ज्ञानसंपन्न बनेल हाच माझ्या जीवनाचा संदेश आहे.